राष्ट्रपति माननीय प्रधानमंत्री महोदय महत्वाकांक्षी योजना अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजने या घटक 3 अंतर्गत ज्या लाभार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारी घरे आहेत त्या घरांच्या कामी आपण सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून एक परिचित असा मेळावा आपण दिनांक 25 मे 2022 रोजी आयोजित केलेला आहे. या मेळावा सकाळी 10 संध्याकाळी 4 पर्यंतच्या कालावधीमध्ये हुतात्मा स्मृती मंदिरच्या पार्किंगच्या भागात हा मेळावा आयोजित केलेला आहे. या मेळाव्यामध्ये प्रामुख्याने इकॉनॉमिकल वीकर सेक्शन म्हणजे आर्थिकदृष्ट्या ज्याचं उत्पन्न अल्प आहे, ज्याचं उत्पन्न रक्कम रुपये 3 लेखापेक्षा कमी आहे, अशा लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेमध्ये सोलापूर शहरामधून एकूण 7 ठिकाणी या PMY प्रकल्पाचं कामकाज चालू आहे. त्यामध्ये दहिटणेला एक स्कीम आहे, बदरेवाडी या भागात स्कीम आहे, त्याचबरोबर आंतळीकन भागामध्ये योजना चालू आहे, तसेच शेळकी विडी घरकुलच्या भागात सुद्धा योजनेचं काम प्रगतीपथावर आहे. या योजनेमध्ये आपल्याला ज्या लाभार्थ्यांनी या घटक 3 माध्यमातून ऑनलाईन प्रक्रियेमध्ये महापालिकेकडे अर्ज सादर केलेले आहेत अशा लाभार्थ्यांनी त्याच्या होणाऱ्या मेळाव्यामध्ये सहभाग घेऊन त्यांच्या काही अडचणी असतील त्या अडचणी त्यामध्ये दूर करण्यात येतील. या मेळाव्याच्या अनुषंगाने या विविध योजनांचे जे डेव्हलपर आहेत त्यांचे सुद्धा आपण स्टॉल तिथे उभा केलेले आहेत. योजनेमध्ये कशा पद्धतीचे बांधकाम आहे, किती स्वरूपाचं बांधकाम झालेलं आहे याची तिथं इथून माहिती मिळणार आहे. तसेच या योजनेचा जो लाभ घेणाऱ्यासाठी काही बँकांना सुद्धा मी इथं बोललेलं आहे की ज्यांच्या माध्यमातून या लाभार्थ्यांना या बँकेचा लोन कशा पद्धतीनं उपलब्ध होऊ शकतो याची पण या मेळाव्यामध्ये माहिती दिली जाणार आहे. तरी मी या माध्यमातून आज आपलं सर्व सोलापूर शहरवासियांना आवाहन करतो की उद्या घटक 3 अंतर्गत आर्थिकदृष्ट्या परवडणारी घरेमध्ये ज्या लाभार्थ्यांना त्यांचे उत्पन्न रक्कम 3 लाखापेक्षा कमी आहे अशा व्यक्तींनी या योजनेचा लाभ घ्यावा व उद्या मेळाव्यामध्ये अशा लोकांनी सहभाग घेऊन आपल्या योजनेमध्ये सहभाग होण्यासाठी आपल्याला ज्या आवश्यक त्या गोष्टी आहेत त्याची तिथं माहिती पुरवली जाईल आणि या माहितीच्या आधारे आपल्याला या प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेता येईल. तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा मेळाव्याचा अवश्य लाभ घ्या. Thank you.